हॅलो, नेहरू नगरची माता, या सर्व प्लेयर्सला, या सर्व खेळाडूंना नम्र विनंती आहे, मंडळाला सहकार्य करायचं आहे. पर्या मंडळाला सहकार्य करायचं आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा सिद्धेश गावड्यांनी पुन्हा एकदा तुम्हाला संधी दिलेली आहे की तुमच्या ह्या षटकामध्ये विकेट्स गेली तर रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला त्यांच्याकडून मिळेल. एक प्रेक्षणीय सामना प्रेक्षकांच्या भेटीला आणि अर्थातच आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. क्रिकेटच्या क्षेत्रातील राजा माणूस म्हणून आपण वरळी विभागामध्ये ज्यांना ओळखतो असे ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील सर गोलंदाजी करत असताना आणि त्यांच्या गोलंदाजीमध्ये प्रहार करतोय सातत्याने. चेंडू सीमापार, षटकार 6. पारितोषिक आणि हा पुन्हा एकदा चेंडू आपण पाहतोय बीमर पद्धतीचा 9 चेंडू. चेंडू होते सीमा पार, षटकार संख्येच्या बॅट मधून. साजन सर अजून हॅट्रिक ऑन आहे जर तुम्ही 3 विकेट्स कंटिन्यू घेतले. साजन पाटील सरांना अजूनही एक सुवर्ण संधी आहे. विकेट घेतली तर सिद्धेश गावड यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राईज मिळणार आहे साजन पाटील सरांना. आणि अशा वेळी हा मात्र खूप सुरेख चेंडू, थोडंफार मार जरूर खाल्ला परंतु कमबॅक कसं करावं, पुनरागमन कसं करावं हे मात्र साजन पाटील सर निश्चितपणे दाखवून देत आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका आलेला आहे. चेंडू होतोय सीमा पार, षटकार.
अजून एक बॅक टू बॅक षटकार. आतमध्ये संकेत एका बाजूला आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला, स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय मंदार. एक जबरदस्त जोडी मैदानाच्या आतमध्ये निश्चितपणे आहे. मंदारची बॅट लागली तर दमदार फटके जरूर करू शकतो, परंतु दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल की गोलंदाजी मार्गक्रमण करत असताना नवीन गोलंदाज गोलंदाजी पथावर मात्र सज्ज झालेला आहे कुलदीप. ज्या पद्धतीने कुलदीप यादव गोलंदाजी करत असतो आपल्याला भारतीय संघासाठी, त्या पद्धतीने आपला वर्ली स्पोर्ट्स क्लबमधला कुलदीप तशी गोलंदाजी करणार का हा प्रश्न निश्चितपणे प्रेक्षकांच्या समोर असणार आहे. स्ट्रायकिंग एंडला मंदार निश्चितपणे आहे. मंदार लांबे आणि ज्याच्या आडनावामध्येच लांबे आहे असा लांब लांब फटके जरूर मारतो मंदार. पहिला फटका मात्र खूपच जवळ मारलाय. तिसरं षटक आपण डिसाइड केलेलं आहे का 50-50 चं? यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू मात्र सीमा पार करणार आहे निश्चितपणे हा षटकार. 6 धावा. अवांतर स्वरूपाने धावसंख्येमध्ये ॲडिशन होत असताना दिसणार आहे. अवांतर पद्धतीने धावा वाढत आहेत, धावसंख्या जाऊन पोचलेली आहे 37 या आकड्यांपर्यंत. मोठी धावसंख्या आतापर्यंत बनवलेली आहे संकेत मोरे अर्थातच अप्पी यांच्या संघाने. पुढला चेंडूसाठी सज्ज झालाय. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू, अशाच पद्धतीचे चेंडू टाकण्याची गरज आहे कुलदीप यांना. कुलदीप यादव सारखी गोलंदाजी करावी लागणार आहे. यावेळी मात्र हा चेंडू सुरेख टप्पा त्यांना सापडलाय खूप वेळानंतर. याच्यावर कोणतीही धाव नाहीये, निर्धाव चेंडू असेल. ओ हो हो, काय फटका आहे फ्लॅट, परंतु तितकंच चांगलं सुरेख क्षेत्ररक्षण मात्र इथे पाहायला मिळणार आहे मैदानामध्ये. अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नमुना. झेल होऊ शकला असता परंतु षटकार सुद्धा जाण्याचे चान्सेस तिथे 100% होते, परंतु अशा वेळी क्षेत्ररक्षक धावत चेंडूपर्यंत आला, त्याने चेंडू अडवलं आणि फक्त एका या धावेवर समाधान मानावं लागलं ते फलंदाजाला. कुलदीप पुढला चेंडूसाठी सज्ज झालाय. उजव्या हाताने राऊंड द विकेट गोलंदाजी, घुटना टेक, तमाशा देख असा काहीसा प्रयत्न इथे मंदारच्या बॅटिंगमधून पाहायला मिळाला, परंतु कोणत्याही पद्धतीचा स्पर्श झालेला नाही मंदारची बॅट आणि कुलदीपचा चेंडू यांच्यामध्ये. अगदी चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या दस्तानामध्ये जाऊन विसावलेला आपल्याला पाहायला मिळालाय. पुढल्या चेंडूसाठी कुलदीप सज्ज होतोय. यावेळी सुद्धा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र थोडासा लांबून गेलाय यष्टांना चकवून. अशा रीतीने एक धाव पुन्हा एकदा ऍडिशन होत असताना पाहायला मिळणार आहे. 2 षटकांचा खेळ संपुष्टात. दुसऱ्या षटकामध्ये कुलदीप यांनी धावा खर्च केलेल्या आहेत त्या 10. 2 षटकानंतर टोटल धावसंख्या बनलेली आहे ती 39. एकोणचाळीस 39.
बॉलर चॉईस तुम्ही चॉईस करा, कोण करणार आहात? षटक क्रमांक तिसरा अर्थातच 50-50 षटक, तिसरं षटक घेऊन आलेला आहे अंकित, एक तेज तर्रार गोलंदाज. आपण गोलंदाजाचं रनवे पाहिलं तर खूप मोठा आहे. पहिला चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू, त्याच्यावर करतोय प्रहार, येतोय हा सीमापार, षटकार 6 धावा. अरे बापरे, जबरदस्त फटका कव्हरच्या रिझर्व मधून, चेंडू सीमापार, षटकार. आणि इथे मात्र मंदार लांबेच्या माध्यमातून आपल्याला लांब लांब षटकार पाहायला मिळालेत. एक ऑन साईडला, नंतर मात्र ऑफ साईडला जो फटका सजवला ना, अप्रतिम. कव्हरच्या डोक्यावरून फटका मारणं षटकार हे मात्र खूप कठीण असतं, आणि असे कठीण काम स्वस्त करण्यामध्ये मात्र महत्त्वाची भूमिका इथे मंदार लांबे बजावत असताना आपल्याला दिसतोय. अंकित एक महत्त्वाचा गोलंदाज निश्चितपणे आहे वर्ली स्पोर्ट्स क्लबच्या मैदानामधला, 30 तर्रार गोलंदाज, खूप मोठा त्याचा रनअप असतो. आणि अशा गोलंदाजीवर मात्र मोठा प्रहार करत असताना आपल्याला निश्चितपणे मंदार लांबे आपल्याला पाहायला मिळतोय. अंकितवर प्रहार करत असताना टोटल धावसंख्या आपल्याला तिसऱ्या षटकामध्ये जमलेली आहे, 12 धावा बनवलेल्या आहेत. 50-50 षटक, आणि या 50-50 षटकामध्ये 16 धावांचं टार्गेट निश्चितपणे आहे. त्या 16 धावांच्या टार्गेट कडे आगेकूच करत असताना आपल्याला मंदार लांबे आणि त्याच्यासोबत संकेत अशी जोडी निश्चितपणे पाहायला मिळते. पुढल्या चेंडूसाठी सज्ज झालेला आहे मंदार. राऊंड द विकेट आलाय, या वेळेला चेंडू थोडासा फटका फसलाय आणि हातामध्ये जाऊन बसलाय विकेट. मंदार बॅक टू द पॅव्हिलियन.
मंदार बाद झाल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी निश्चितपणे वरळी स्पोर्ट्स क्लब मैदानामधला विराट कोहली ज्या नावाने ओळखला जातो असा मात्र कुणाल गावण या क्षणी आपल्याला स्ट्रायकिंग इंडला स्ट्राईक करत असताना दिसणार आहे. कुणाल वर्सेस अंकित, पहिला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा मानस आपल्याला कुणालकडून दिसला परंतु इथे कोणत्याही पद्धतीचा संपर्क नाही. टप्पा पडल्यानंतर थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. यावेळी धावा वाढणार नाही आहेत. टोटल धावा आपण पाहिल्या तर तिसऱ्या षटकामध्ये बनलेल्या आहेत त्या 12 धावा. 16 धावांचं टार्गेट तिसऱ्या षटकामध्ये निश्चितपणे आहे. 50-50 षटक आहे आणि त्या षटकामधला टार्गेट 16 धावा बनवायच्या आहेत. या 16 धावा बनणार की नाहीत? 2 चेंडू उर्वरित आहेत. 2 चेंडूंमध्ये 3 धावा बनवायचे आहेत. आता मात्र अंकित काय करणार आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर कुणाल गावण काय करणार आहेत. दोन्ही खेळाडू सज्ज झालेत 3 धावा अडवण्यासाठी अंकित, 3 धावा बनवण्यासाठी कुणाल. पुढे आलाय पायांचा वापर हा कुणाल नावाचा. दणका दे धक्का घे छक्का षटकार. टार्गेट इथे पूर्ण करत असताना संकेत मोरे उर्फ अप्पी यांच्या संघाने निश्चितपणे करून दाखवलेला आहे. शेवटचा चेंडू अंकित, रिवर्स खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. रिवर्समध्ये रिवर्सचा फटका असा असतो ना की बसला तर आबाद नाही तर बर्बाद. इथे मात्र बर्बाद होत असताना हा चेंडू पाहायला मिळालाय. कुणाल गावण यांचा षटक क्रमांक 3 इथे समाप्ती होत असताना दिसरे. तिसऱ्या षटकामध्ये टोटल धावा बनलेल्या आहेत त्या 18. 18 9 धावा अजून वाढणार आहेत आपल्या नवीन नियमांप्रमाणे. आणि अशा रीतीने धावसंख्येचा आलेख आपण पाहिला तर एव्हरेस्ट धावसंख्या बनलेली आहे. टोटल धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 67. 67 धावा 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावर पाहायला मिळत आहेत. संकेत मोरे उर्फ अप्पी यांच्या संघाच्या धावफलकावर ह्यानंतर होणारा सामना नेहरू नगरची माता विरुद्ध VKM. तरी दोन्ही संघाच्या कर्णधारांना नम्र विनंती आहे की मॅचच्या हाफ टाईममध्ये नाणेफेकीच्या कॉलसाठी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचे. धन्यवाद. यावेळी आडव्या बॅटने पहिलाच फटका. धाव मिळणार आहेत 1 धाव. निखिल तिवारी षडक क्रमांक 14 आपल्या संघाकडून घेऊन आलाय. चांगली सुरुवात करत असताना 1 धाव. स्ट्राईक रोटेट करत असताना आपल्याला पाहायला मिळते संकेत. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला पुन्हा छे एकदा कुणाल. कुणाल गावण ओ स्कूप खेळायचा होता. हा मात्र वाईट चेंडू. विविध फटक्यांची शिदोरी मात्र कुणाल गावणच्या भात्यामध्ये निश्चितपणे आहे. आधी सुद्धा एक रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट केला होता परंतु तो फटका काही बसला नाही. यावेळी स्कूप खेळण्याचा प्रयत्न होता हाही फटका त्याला व्यवस्थितपणे बसवता आला नाही आहे. कदाचित सूर्यकुमार यादव यांच्याकडून त्यांनी थोडी ट्रेनिंग घेतली असावी स्कूप खेळण्याची परंतु ट्रेनिंग थोडीशी अधूर पाहायला मिळते. ऑन साईडला खेळून काढलेला फटका कुणाल गावड यांच्या बॅटमधून. हा याच्यावर धावा मिळणार आहेत फक्त 1 धाव. निखिल तिवारी यांची चांगली अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतात. 2 चेंडूंमध्ये त्यांनी एकंदरीत 3 धावा खर्च केलेल्या आहेत. पुढल्या चेंडूसाठी सज्ज होणार आहे. आणि आता मात्र फलंदाज संकेत
ज्यांनी की लांब लांब असे षटकार मारले तो संकेत इथे सुद्धा खेचतोय, पाठवून देतोय सीमा बार, इट्स अ सिक्स षटकार. दोन हजार तीनला जेव्हा वर्ल्ड कप झालं भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा फायनलचा सामना होता आणि त्यावेळी मात्र रिकी पॉन्टिंगच्या बॅटमधून असेच लंबे लंबे षटकार येत होते. तेव्हा एक अफवा पसरली होती की रिकी पॉन्टिंगच्या बॅटमध्ये स्प्रिंग आहे की काय. ती अफवा मात्र आता पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे की संकेतच्या बॅटमध्ये स्प्रिंग आहे की काय, कारण की संकेत वैयक्तिकपणे 49 धावांची खेळी करत असताना मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळणार की काय, हा सुद्धा प्रश्न आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी कुणाल गावंड आणि हा ब्रँडेड फटका षटकार 6 धावा. तिसरं षटक कोण टाकणार आहे ते कृपया आपण तिथल्या तिथे विचारून घ्या, जेणेकरून आपला कोणत्याही पद्धतीचा वेळेचा अपव्यय होणार नाहीये.
माणसांना नम्रतेची विनंती. आणि तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज कोण असणार आहे, अर्थातच 50-50 गोलंदाजी कोण करणार आहे, पंचांना विनंती आहे की आपण पहिलं षटक संपल्यानंतर कृपया 50-50 गोलंदाज त्याचं नाव घ्यायचं आहे आपल्याकडे. विकेम संघाचा कर्णधार आणि नेहरूनगरची माता या संघाचा कर्णधार दोन्ही संघांनी व्यासपीठाजवळ यायचं आहे. आपल्या प्लेईंग इलेव्हनची लिस्ट घेऊन व्यासपीठाजवळ यायचं आहे. सामना चालू होतोय. पहिला चेंडूवर मोठा प्रहार केलेला आहे. पॉवर प्लेचे षटक आहे. क्षेत्ररक्षकाला चकून चेंडू सीमा पार चौकार. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं स्ट्रायकिंग एंडला रोहन भोसले. क्रिकेटच्या पटलावर आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेट इतकं बहरलेलं आहे की विविध ठिकाणी मोठे मोठ्या स्पर्धा होत असतात आणि अशा मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपले मुंबई विभागातून वर्णी लावत असणारा खेळाडू अर्थातच रोहन भोसले, जो की स्ट्रायकिंग एंडमध्ये स्ट्रायकिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने पहिल्या चेंडूवर एक फटका अप्रतिमरित्या खेचून काढला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने तो चेंडू सीमापलीकडे जात असताना सुद्धा पाहिला आहे. आता मात्र 89 धावांचं मोठं टार्गेट आहे. अशावेळी रोहन भोसले याच्याकडे प्रेक्षकांचा नजरा निश्चितपणे लागलेल्या असतील. परंतु दुसऱ्या बाजूला गोलंदाज आपण पाहिलं तर तो सुद्धा अप्रतिमरित्या गोलंदाजी करत असताना दिसतोय. अर्थातच वरलीचा चिता या नावाने ओळखला जाणारा मिलिंद म्हात्रे सुद्धा आपल्याला दिसतोय डावखऱ्या हाताचा गोलंदाज. यावेळी इथे रोहन वर्सेस मिलिंद असं द्वंद्व युद्ध मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत असताना मिलिंद मात्र चांगला चेंडू हाताळत असताना दिसतोय. या चेंडूवर एकच धाव खर्च केल्यात. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. धावा जाऊन पोहोचलेले आहेत 5 या आकड्यांपर्यंत. आणि आता पाहतोय आपण स्ट्रायकिंग एंडला रवी. दुसऱ्या बाजूला पाहतो तर गोलंदाजीमध्ये 40+ खेळाडू निश्चितपणे मिलिंद म्हात्रे. डाव्या हाताने गोलंदाजी करतोय. राऊंड द विकेट उंचावरून फटका फसलेला आहे. बराच वेळ हवेत राहिल्यानंतर थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. विकेट क्रमांक पहिला फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये जात आहे, ज्याने की महाराष्ट्राचा कानाकोपरा पादांकित केलेला आहे असा कोकण विभागातून येत असलेला साई प्रसाद मयेकर. विकेम क्रीडा मंडळाचा एक महत्वाचा आणि हुकमी एका मैदानाच्या आतमध्ये आता गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी पाहायचं आहे 89 धावांचा टार्गेट आणि तो टार्गेट चेस करणार का हुकमी एका साई प्रसाद मयेकर. याआधी आपण पाहिलं की रवीला गोलंदाजीवर हवी होताना दिसला नाहीये, मात्र साई प्रसाद काय करणार. पहिला चेंडू साई प्रसादने ऑन साईडला खेळून काढलाय. मिड विकेट रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्णत्वास. साई प्रसादच्या बॅटिंगमधून षटकाची समाप्ती होते. 6 चेंडूंमध्ये फक्त धावा आलेले आहेत. त्या 6 धावा 89 धावांचा टार्गेट भलं मोठं टार्गेट आहे आणि ते चेस करत असताना सुरुवात मात्र शांततेने आणि संयमाने करत असताना दिसलंय. एका बाजूला रोहन भोसले, ज्याने सुद्धा मुंबई विभागातून बिलॉंग करत असताना विविध ठिकाणी विविध स्पर्धेमध्ये खेळी करून दाखवलेली आहे आणि त्या खेळींच्या माध्यमातून आपल्या नावाला एक वेगळं वलय निर्माण केलेलं आहे असा फलंदाज रोहन भोसले मैदानाच्या आतमध्ये आहे. दुसऱ्या बाजूला निश्चितपणे ज्यांनी गोलंदाजीमध्ये एक किमयागार गोलंदाजी करून दाखवली असा 40+ खेळाडू विविध स्पर्धेमध्ये ज्यांनी चांगली कामगिरी केली आहे असा मिलिंद म्हात्रे, त्यांनी अप्रतिम गोलंदाजी करून दाखवलेली आहे. 6 चेंडूंमध्ये 6
धावा फक्त त्यांनी खर्च केलेला आहे. वरळी स्पोर्ट्स क्लबचा चिता या नावाने ओळखला जाणारा बिलिंद मात्रे. त्यांची गोलंदाजी संपले, षटक क्रमांक दुसऱ्यासाठी गोलंदाजी मार्गावर आपल्याला गोलंदाज सज्ज झालेला आहे. आता पुन्हा एकदा रोहन भोसले त्यांच्या सोबत, त्यांचा साथीदार, सखा, सहकारी, पार्टनर आणि खास मित्र आहेत एकमेकांचे, असा साई प्रसाद मयेकर दोघे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडला साई प्रसाद मयेकर फलंदाजी करत असताना गोलंदाजीसाठी सोनी चाचा. 40+ खेळाडू आहेत. आपण पाहिलं तर गोलंदाजीमध्ये 40+ खेळाडू आहेत. मिलिंद मात्रे ज्यांनी चांगली कामगिरी केली, आता दुसरा खेळाडू 40+ सोनी चाचा, हे सुद्धा चांगली कामगिरी करणार की नाहीत अनुभव आहे आणि अनुभवाची शिदोरी निश्चितपणे त्यांच्या पाठीशी आहे. भरपूर सामन्यांचा अनुभव आणि त्या अनुभवाचा काय कामगिरी करणार आहे ते पाहायचं आहे. पहिला चेंडू अनुभव पहा आणि इथे मात्र क्लीन बोर्ड, यष्टी मात्र उडवल्यात, उद्ध्वस्त केल्यात फलंदाज साई प्रसाद. सोनी चाचा पहिलाच चेंडू सोनी चाचा यांचा पाहायला मिळाला आणि पहिल्याच चेंडूवर सोनी चाचांनी अगदी सोन्यासारखा चेंडू टाकलाय आणि इथे बाद केले साई प्रसाद मयेकर. एक अप्रतिम खेळाडू आहे, विविध ठिकाणी विविध स्पर्धेमध्ये त्यांनी आपली वर्णी लावली आणि तिथे सुद्धा चांगली कामगिरी केलेली आहे, असा साई प्रसाद मयेकर बाद केलाय सोनी चाचांनी. पुढला चेंडू सोनी चाचांचा, अगदी पायांवर टाकलेला चेंडू, एक धाव घेण्याच्या संभ्रमामध्ये आपल्याला पाहायला मिळाला दोन्ही फलंदाज, परंतु शेवटच्या क्षणी मात्र एक धाव घेतले. रोहन भोसले यांच्याकडे या क्षणी मात्र स्ट्राईक राहणार आहे. दोन चेंडू समाप्त झालेत, दोन चेंडूंमध्ये 7 धावा बनवलेले आहेत आणि निश्चितपणे हा प्रेक्षणीय सामना आहे, प्रेक्षकांसाठी एक निश्चितपणे एक पर्वणी आहे, कारण की या सामन्यामध्ये वरळीमधल्या मोठ्या मोठ्या खेळाडूंची वर्णी लागलेली आहे. मोठा फटका रोहन भोसले नावाचा ब्रँडेड शॉट, परंतु फटका फसला आहे आणि हातामध्ये जाऊन बसला आहे. रोहन भोसले बाद. आणि इथे मात्र सोनी चाचा यांची सोन्यासारखी गोलंदाजी चालू आहे, कारण की दोन विकेट निश्चितपणे त्यांनी महत्त्वाचे मोहरे बाद केले आहेत. एक साई प्रसाद मयेकर बाद केलाय, त्यानंतर रोहन भोसले यांनासुद्धा बाद केलाय आणि दरम्यान येणाऱ्या कालावधीमध्ये वरळी स्पोर्ट्स क्लब मैदानामध्ये वरळी प्रीमियर लीगसुद्धा होणार आहे आणि यावेळी वरळी वॉरियर्स या संघाचा आयकॉन खेळाडू असणार आहे तो सोनी चाचा आणि त्याचे संघ मालक निश्चितपणे आपल्यासोबत समालोचकाची भूमिका सांभाळत असताना आपल्याला संदेश कणगुटकर सुद्धा दिसत आहेत आणि त्यांचा संघ आहे आणि यांची कामगिरी पाहून ते आता मात्र मनोमन निश्चितपणे खुश झाले असतील. सोनी चाचा खूप फॉर्ममध्ये दिसत आहेत. पुढला चेंडू हेलिकॉप्टर फिरवला आहे, परंतु पाहायला मिळणार आहे सीमेपलीकडे जाणारा एक टप्पा घेऊन 4 धावा चौकार.
आता मात्र मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राइकिंग एंडला आपण पाहिलं तर या स्पर्धेचे जनक सर्वेसर्वा निश्चितपणे ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज दिसतोय, गोलंदाजी मार्गावर आपल्याला पाहायला मिळणार आहे बिपिन. बिपिनचा पहिला चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग लाईनची सीमा पार करतोय, चार धावा चौकार. अर्ध्या धावा तुमच्या धावफलकामध्ये वाढ होताना दिसणार आहेत. यावेळी पुढला चेंडू वाईट पद्धतीने आलाय, अवांतर धावसंख्येमध्ये भर होत असताना दिसणार आहे आपल्याला. पुढला चेंडू स्लोअर गतीने टाकलेला चेंडू हवेमध्ये लॉफ्ट केलाय, चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक आलाय. ओ इथे मात्र अगदी सहज सोपा झेल काऊ कॉर्नर रिझर्वमध्ये क्षेत्ररक्षकाने सोडलाय. कदाचित आपण पाहिलं की अशा पद्धतीचे झेल सुटतात, कारण समोरला आपण पाहिलं तर सूर्य देव संपूर्णपणे उभा आहे आणि सूर्याची किरणं कदाचित नजरेपर्यंत पोचली असणार आणि अशा वेळी ही झेल मात्र सुटले. पुढल्या चेंडूसाठी खेळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालेले आहेत ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील. ओ अप्रतिम ड्राईव्ह समोरच्या दिशेने ड्राईव्ह करत असताना पहिल्या चेंडूवर इथे धाव मिळणार आहेत एक. एकोणीस धाव बनलेले आहेत, तृतीय षटक आहे बिपिनच्या माध्यमातून. आणि इथे मात्र हवेमधून मारलेला फटका, इथे सुद्धा सहज सोपा झेल सुटलाय. साजन सरांना लगातार तीन षटकारांसाठी धीरज बैकर यांच्याकडून 2000 रुपयांचे कॅश प्राईज असणार आहे धीरज बैकर. आणि हा मात्र सहज साधा सोपा झेल कुणाल गावडने झेल टिपलेला आहे आणि साजन सरांना माघारी परतावं लागणार आहे. रुपेश आलेला आहे पुढील फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आणि या षटकांमध्ये धावा आलेल्या आहेत. खऱ्या अर्थानं पाहिले तर 50-50 धावांचं षटक होतं आणि या धावांमध्ये 16 टार्गेट असताना धावा फक्त बनलेल्या आहेत त्या 7. अशा रीतीने आपण 3 धावा कमी करणार आहोत. आठ धावा बनलेले आहेत तिसऱ्या षटकामध्ये, त्यामध्ये आपण 4 धावा कमी करणार आहोत. आणि अशा रीतीने टोटल धावसंख्या आपण पाहिली, एकंदरीत धावसंख्या बनलेली आहे ती 16 धावसंख्या. जिंकण्यासाठी भले मोठं 89 धावांचं टार्गेट सामोरं केलं होतं संकेत मोरे उर्फ अप्पी यांच्या संघाने आणि आतापर्यंत धावा आपण पाहिला तर साजन पाटील सरांच्या संघाने खूप कमी धावा बनवलेल्या आहेत. एक प्रेक्षणीय सामना प्रेक्षकांच्या भेटीला आला होता आणि यामध्ये पहिल्या सत्रामध्ये खूप भले भले आणि मोठे मोठे षटकार आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळाले, परंतु दुसऱ्या षटकामध्ये अशा पद्धतीचे फटके काही अजूनपर्यंत दिसले नाही आहेत. अपेक्षा आहे की यापुढे अशा पद्धतीचे फटके दिसणार आहेत. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्गावर षटक क्रमांक 14 राकेश पाटील. वर्ळीची पेस एंडच्या दिशेने राकेश पाटील गोलंदाजीसाठी
राईट आर्म ओवर द विकेट, पहिलाच चेंडू तेज तर्रार गोलंदाजी आहे. अगदी चार पाच पावलांचा स्टार्ट निश्चितपणे त्यांनी घेतला आहे आणि या चार पाच पावलांच्या स्टार्टमध्ये चांगला स्पीड उत्पन्न करत असताना आपण पाहायला मिळालं आहे. बीट झाल्यानंतर चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलेला आहे. पहिल्या चेंडूवर कोणत्याही पद्धतीची धाव मिळणार नाही आहे. याला मात्र टपली दिलाय, चेंडू सीमा पार होतोय आणि हा मात्र चौकार. चार चार धावा आल्यात खूप वेळानंतर. आता मात्र मोठ्या फटक्यांची निश्चितपणे गरज आहे इथे आणि या मोठ्या फटक्यांची पूर्तता हा फलंदाज करणार की नाही. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 20 आकड्यांपर्यंत. यावेळी आडवा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, एक मॅन्युफॅक्चर फटका, परंतु त्याच्यामध्ये जास्त असा दम दिसला नाही आहे. एकच धाव मिळणार आहे लेग बायच्या स्वरूपातून पंचांकडनं इशारा आलाय. हे काय धावेने धावपलकावर बदल होत असताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 27 पर्यंत. यावेळी मोठा फटका सजवलेला आहे ऑन साईडला, जबरदस्त फटका, चेंडू सीमा पार, मिळणार 7 धावांचा षटकार. यावेळी पुन्हा एकदा हवेचा राजमार्ग निवडलाय या फटक्यासाठी कुणाल गावड होते, परंतु चेंडू जाणार आहे षटकारासाठी 6 धावा. एका अर्थी पाहिलं तर मिळतोय ऑन साईडला, त्याच्या कारणानं इथे कुणाल गावड यांना शर्त करावी लागली चेंडू अडवण्यासाठी, परंतु तो षटकार गेला. हा चेंडू सुद्धा एक टप्पा घेत घेऊन सीमा पार चौकार. 4 धावा. VKM संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. VKM संघाला नम्र विनंती, आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आता होणारा सामना VKM विरुद्ध नेहरू नगरची माता.